मुंबईतल्या कुर्ला इथल्या रेल व्यू या इमारतीला भीषण आग लागली होती. आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलंय. दरम्यान इमारतीमध्ये अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. अग्निशमन दलाची वाट न पाहता इमारतीमध्ये अडकलेल्यांना काही तरुणांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. यवतमाळहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी प्रवासी बसला ट्रेलरच्या धडकेनंतर आग लागली. आज सकाळी नाशिकच्या नांदूर नाका इथे दुर्घटना घडली. आगीमुळे बसमधील 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 32 प्रवासी जखमी झालेत. मृतांमध्ये 10 पुरुष, 1 महिला आणि 1 लहान मुलीचा समावेश आहे. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने येत होती. नांदूर नाका इथे पहाटे 5 वाजता अपघात झाला. अपघातानंतर बसनं पेट घेतला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. नाशिक बस अपघातामधील 4 मृतांची ओळख पटली आहे. नाशिकमध्ये बसला अपघात होऊन झालेल्या अग्नितांडवात 12 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 32 प्रवासी जखमी झाले. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसंच जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक बस दुर्घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनाग्रस्त बसची त्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर जखमी भरती असलेल्या रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेशही दिलेत. नाशिकमधील बस दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींनी हळहळ व्यक्त केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीमधून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर जखमींना 50,000ची मदत दिली जाईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नाशिकमधल्या बस अपघातावर शोक व्यक्त केला आहे. या अपघाताची सखोल चौकशी व्हायला हवी. गेल्या काही दिवसात रस्त्यांवरील अपघातांचं प्रमाण वाढत आहे. याकडे राज्य सरकारनं लक्ष द्यायला हवं अशी मागणी त्यांनी केली आहे. यवतमाळ परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एसी बसेसची पाहणी केली आहे. बसेस प्रवासासाठी योग्य आहेत का, बसची उंची लांबी, बसमध्ये आपत्कालीन दरवाजा आहे का, याची पाहणी अधिकाऱ्यांनी केलेली आहे. नाशिकमध्ये भयानक बस दुर्घटना झालेली असताना सप्तशृंगी गडावर सुद्धा एका एसटी बसला आग लागली. प्रवाशांनी वेळेत बसमधून उड्या मारल्यानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. बस मात्र जळून खाक झाली आहे. मनमाड मालेगाव रोडवर गॅस टँकर पलटी झालाय. त्यामुळे टँकरला भीषण आग लागली होती तर रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. दहीहंडीवरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या गोविंदाचा मृत्यू झालेला आहे. केईएम रुग्णालयात प्रथमेशवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच प्रथमेशला निमोनिया झाल्यानं त्याची प्रकृती अजून खालावली होती आणि आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं प्रथमेशचं निधन झालं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली आहे. स्वातंत्र्ययुद्धामध्ये संघ आणि सावरकर इंग्रजांसाठी काम करत होते. सावरकरांना इंग्रजांकडून मोबदलाही मिळत होता असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. भारत जोडो यात्रा कर्नाटकात पोहोचली. तिथे पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केलाय. जाणीवपूर्वक सावरकर यांना अपमानित केलं जात आहे. अंदमानच्या काळकोठडीमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगली आणि त्यांच्यामुळे अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. राहुल गांधींना कोणताही इतिहास माहिती नाही असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय. उद्धव ठाकरे राहुल गांधींचा निषेध करणार का असा सवालही त्यांनी केलाय. ठाकरे गटानं केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये चिन्हासाठी उत्तर सादर केलं आहे तर काल शिंदे गटानं कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली होती. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीआधी आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबत काय निर्णय घेणार याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये शिवसेनेच्या उत्तराचे तपशील एबीपी माझाकडे आलेले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये शिंदे गट उमेदवार देणार नसल्यानं चिन्हाबाबत निर्णय घेण्याची तातडीची परिस्थिती नाही असा दावा ठाकरे गटानं केलेला आहे. तसंच चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत स्थिती जैसे थे ठेवावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. उद्धव ठाकरे समर्थक आमदार वैभव नाईक यांची काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी केली. ही चौकशी राजकीय दबावाखाली असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय. 2002 ते 2022 या कालावधीमधील उत्पन्नाच्या तपशिलासंदर्भात 8 दिवसात सविस्तर माहिती द्यायला एसीबीनं सांगितलेलं आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि उद्धव ठाकरे समर्थक एम के मडवीला नवी मुंबई पोलिसांनी तडीपार केलेला आहे. मडवींवर 17 गुन्ह्यांची नोंद आहे आणि यामध्ये मारहाण, जीवमारणाची धमकी, आर्थिक फसवणूक अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आशिष शेलार यांचं पॅनल सदस्य सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. आशिष शेलार यांच्याकडे 2 क्रिकेट क्लब आहेत. ज्या क्लबकडून शरद पवार मतदान करतात तो पारसी पायोनियर क्रिकेट क्लब शेलारांनी नुकताच खरेदी केलेला आहे. एमसीएची ही निवडणूक 20 ऑक्टोबरला आहे. मुंबई पोलिसांनी रियाज भाटी आणि सलीम फ्रूटवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. एका व्यावसायिकाला छोटा शकीलची धमकी देऊन 1 महागडी गाडी आणि 7.5 लाखांची रोख रकमेची खंडणी उकळल्याचा आरोप होता. सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा नातेवाईक आहे. दोघांनाही गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं अटक केली होती.
मुंबई बेस्टच्या 280 पैकी तब्बल 270 वातानुकूलित मिनी बस सध्या डेपोतच उभ्या आहेत. ठेकेदारानं बस चालवणं बंद केलेलं आहे. कंत्राट रद्द का करू नये अशा आशयाची नोटीस बजावून एक महिना लोटला तरीही कंत्राटदार कंपनीनं त्याचं उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यामधील बसगाड्यांची संख्या रोडावली असून त्याचा प्रवासी सेवेवर सुद्धा परिणाम होऊ लागला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सामाजिक विषमता आणि अस्पृश्यता संदर्भात अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. मानवतेची मान शर्मेनं खाली जाईल अशा स्वरूपात आपण आपल्याच लोकांना वागवलं आणि हा इतिहास आहे असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. शरद पवारांनी मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवतांचं वक्तव्य वाचले ही गोष्ट समाधानाची आहे. समाजातील एका वर्गाच्या यातनांची जाणीव त्या घटकाला होत असून अयोग्य बदल आहे पण नुसतं माफी मागून चालणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय. जळगाव कृषी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार उपस्थित होते. मात्र गुलाबराव पाटलांनी सत्तार पोहोचण्यापूर्वीच कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यामुळे अब्दुल सत्तारांनी भाषणामध्ये आपल्याला येडा गाबाळ्यामध्ये काढलं गेलं असं म्हणत नाराजी व्यक्त केली. अब्दुल सत्तारांचं भाषण सुरू असतानाच गुलाबराव पाटील पुढच्या बैठकीसाठी निघून गेले. त्यामुळे सत्तार अजून नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे. जालना जिल्ह्यामध्ये 10 आणि 11 डिसेंबरला 42वं मराठवाडा साहित्य संमेलन भरत आहे आणि त्याच्या बोधचिन्हाचं अनावरण आज ज्येष्ठ कवी दासू वैद्य आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवाजीराव चौथे यांच्या हस्ते करण्यात आलं. घनसावंगी इथे साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटनही करण्यात आलं. आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरमधील हिंदू समाजाला न पटलेल्या दृश्यांचा निर्मात्यांनी समाजभावना म्हणून अभ्यास करावा आणि त्यात आवश्यक बदल करावेत अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. धर्मग्रंथ अभ्यासूनच पौराणिक चित्रपट बनवावेत अशी अपेक्षा समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे. लातूर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले 2 दिवस सोयाबीनचे दर स्थिर आहेत तरीही शेतमालाची आवक घटली आहे आणि सध्या काही ठिकाणी काढणी सुरू असली तरी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी दिवाळीनंतरच सोयाबीन विक्रीसाठी बाजारामध्ये आणतील अशी शक्यता आहे. दहा ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय मुलगी दिन आहे आणि त्यानिमित्तानं मुंबईतील कॅनडा वाणिज्य दूतावासामध्ये काल 1 दिवसासाठी कॉन्सुल जनरल हा उपक्रम राबवण्यात आला. साताऱ्याच्या मुमताज मुलानीला 1 दिवसासाठी कॅनडाची मुंबईतील महावाणिज्य दूत बनण्याची संधी मिळाली. या कामी मानदेशी फाउंडेशननं पुढाकार घेतला होता. 16 वर्षाची मुमताज पुलकोटी गावातील युवा कुस्तीपटू आहे. मुंबईमध्ये यंदाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक पाऊस झालाय. मुंबई आणि उपनगरात शुक्रवारी 113.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर पुढील 3 दिवसही हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलाय. नांदेड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं काढणीस आलेल्या सोयाबीन उडीद मूग पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानीनंतर पीक विमा कंपनीकडे तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या सर्व तक्रारी दाखल कराव्यात तसंच नुकसानीनंतरची 72 तासांची अट रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज परभणीमध्ये शिंदे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली आहे. 2 दिवस झालेल्या पावसानं जिल्ह्यामध्ये सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत. शिरूर कासारसह 20 गावांना वरदान असणारा सिंदफणा मध्यम प्रकल्प ओसंडून वाहतोय. महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार रात्रीपासून सुरूच आहे. पाऊस आणि दाट धुक्यांमुळे परिसरातील वातावरण आल्हाददायक बनलंय. वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसानं रत्नागिरीला झोडपून काढलंय. त्यामुळे किनारपट्टीवरील मासेमारी ठप्प झाली आहे तर खरीपाच्या पिकांचं नुकसान होऊ लागलंय. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र आलंय. पीएफआय संघटनेवर कारवाई केल्याबद्दल ही धमकी देण्यात आली आहे. पत्रावर मोहम्मद शफी बिराजदार असं नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भाजपला राज्यात अस्थिरता निर्माण करायची आहे असा आरोपही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. सत्तेतून भ्रष्टाचार आणि भूक देण्याचा संकल्प भाजपनं केल्याचीही टीका पटोले यांनी केली आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष सागरानंद सरस्वती महाराज यांचं निधन झालंय. ते 97 वर्षांचे होते. बांधकाम ठेकेदार असलेल्या शेजाऱ्याचा 2 भावांनी धारदार सुऱ्यानं खून केलाय. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरामधल्या हसारा टोली परिसरामध्ये ही घटना घडली आहे. गडचिरोली पोलिसांनी 2 नक्षलवाद्यांना अटक केली आहे तर गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षलविरोधी अभियान राबवण्यात येत आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढताना एका महिलेचा पाय घसरून ती खाली पडली. मात्र वेळीच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान धावून आले त्यामुळे ही महिला थोडक्यात बचावली. भारतीय हवाई दलाला आज 90 वर्ष पूर्ण झाले. दरवर्षी 8 ऑक्टोबर हा दिवस भारतीय हवाई दल दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय हवाई दल दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विट करून शुभेच्छा दिल्या. हवाई दल दिनाचं औचित्य साधत भारतीय हवाई दलानं वायुदलाच्या चित्तथरारक कसरती केल्या. यात 84 लष्करी विमानांचा समावेश होता.
पुरंदर तालुक्यामधील पुणे मिरज लोहमार्गावर भोरवाडी रेल्वे पुलाचं उद्घाटन भाजप कार्यकर्त्यांनी उरकून टाकलं. या पुलाचं उद्घाटन येत्या 20 तारखेला खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्याचं राष्ट्रवादीचं नियोजन होतं. डेटा लीकच्या वाढत्या प्रमाणानं फेसबुक युजर्सच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शुक्रवारी एकाच दिवसामध्ये तब्बल 10 लाखाहून अधिक फेसबुक युजर्सचा डेटा लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुगलनं ग्राहकांसाठी स्मार्ट वॉच लॉन्च केलेला आहे. मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये गुगल पिक्सेल 7 आणि पिक्सेल 7 प्रो बरोबर गुगल पिक्सेल वॉच लॉन्च करण्यात आलंय. सुप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लिओनल मेस्सीनं निवृत्तीचे संकेत दिले. यंदा कतार इथे होणारा फिफा विश्वचषक आपल्या कारकिर्दीमधील अखेरचा असेल असं तो म्हणाला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.